जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. लाईफलाईन या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे गुडघेदुखीच्या समस्येवरचा. सततची धावपळ, बैठक काम यामुळे प्रौढांमध्ये दिसून येणारी गुडघेदुखीची समस्या हल्ली तरुण वर्गालाही प्रकर्षानं भेडसावते. गुडघेदुखीच्या या समस्येबद्दल अनेक समज गैरसमजही लोकांमध्ये बघायला मिळतात. गुडघेदुखीची समस्या आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शनासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर तुषार जिमुलिया आलेले आहेत. त्यांच्याविषयी सविस्तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर तुषार जिमुलिया हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. आणि सर, जसं मी म्हटलं, तुमचं या शोमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि चर्चा आपण करणारच आहोत, जाणून घेणार आहोत गुडघेदुखीची समस्या आणि त्यावरचे उपचार याविषयी. पण नेमकी ही समस्या काय आहे, एक रिपोर्ट सुरुवातीला बघूया. गुडघेदुखीचा त्रास हा काही काळापूर्वी फक्त उतार वयामधील लोकांमध्येच आढळून येत होता. मात्र आता तरुणांमध्येही गुडघेदुखी अगदी सामान्य झाली आहे. निरोगी असताना हाडांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. वाढत्या वयोमानानुसार झालेल्या हाडांच्या झिजेमुळे हाडांचा पृष्ठभाग खडबडीत व्हायला लागतो. त्याला बारीक भेगा पडायला लागतात. पुढे या भेगा मोठ्या होऊन हाडाच्या पृष्ठभागावर खड्डे पडू लागतात. या खड्ड्यांमुळे दोन हाडांचं एकमेकांवरील घर्षण वाढतं आणि गुडघ्यांचं दुखणं सुरू होतं. गुडघेदुखीची कारणे. गुडघेदुखी हा वयोमानानुसार होणारा आजार आहे. वाढत्या वयानुसार सांध्यातील कुरच्यांची झीज होणं, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, लठ्ठ व्यक्तींच्या वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त भार, अपघातात गुडघ्यांना मार लागणं, गुडघ्यावर वारंवार दाब पडल्यामुळे होणारा दाह, ताण किंवा खेचलं जाणं, गुडघ्याची वाटी सरकणं. गुडघेदुखीची लक्षणं. गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होणं, रोजची कामं करतानाही त्रास होणं, सांधे दुखावणं, सांध्यांची हालचाल मंदावणं, सांध्यांवर सूज येणं, चालल्यावर गुडघेदुखी वाढणं, उठायला बसायला त्रास होणं. गुडघेदुखीच्या त्रासाचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. स्नायूंचा लवचिकपणा कमी होणं हे गुडघेदुखी होण्याचं प्रमुख कारण. उतार वयात हाडांची झीज होणं, त्यामुळे गुडघेदुखी सुरू होणं हे स्वाभाविकच असतं. मात्र धावपळीच्या युगात जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने गुडघेदुखी दूर ठेवता येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि मी तर डॉक्टरांशी चर्चा करणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर आपला टोल फ्री क्रमांक स्क्रीनवर येतोच आहे. 1-800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि डॉक्टर जिमुलिया यांना गुडघेदुखीवरचे प्रश्न विचारू शकता. सर, जसं मी म्हटलं, सुरुवात मीच करणार आहे आणि ही की गुडघेदुखी हा खरंच वयोमानानुसार होणारा आजार आहे की काय ह्याची मूळ कारणं आहेत? हे वयामुळे होते आणि वया ॲज एज प्रोग्रेसिस ते जास्ती होते. त्याला आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस, ते घसारामुळे असते. पण यंग एजमध्ये पण हे प्रॉब्लेम चालू होऊ शकते, एस्पेशली जेव्हा फॅमिली हिस्ट्री त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह असते. बाकी युजली ते एजप्रमाणे आफ्टर 60 हे जास्ती होते. अच्छा, पण हे नेमकी सुरुवात कशी होते या आजाराची? हे विदाउट रिझन ते पेन चालू होते. पेन ऑन ॲक्टिव्हिटी, पेन ऑन वॉकिंग, पेन सीडी चढाय, जिने चढाय उतरायला, तेव्हा जे पेन होते ते जे सगळं पेन होते आणि खालती उठाय बसायला पेन होते. सो विदाउट एनी इंजरी, विदाउट एनी रिझन ते पेन चालू होते आणि हळूहळू ते जास्ती होत राहते. आणि हे बिमारी कशी आहे की त्याच्यात केव्हा गुड डेज किंवा बॅड डेज असते, पेन वाढते कमी होते, वाढते कमी होते. त्यामुळे पटकन कळत नाही की आता लगेच उपचाराची गरज आहे. अगदी खरे. आणि विषय किती जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला कळेल, कारण पहिला फोन कॉल लगेचच आलेला आहे. सुमित नेळे पुण्याहून त्यांनी फोन केला आपल्याला. सुमित, स्वागत आहे कार्यक्रमात. तुमचा प्रश्न डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता. हॅलो, बोला. हॅलो डॉक्टर, माझ्या वडिलांचं वय आता 49 आहे आणि त्यांना म्हणजे रात्री झोपल्यावरती पायाच्या आणि गुडघ्याच्या शिरा ज्या आहेत त्या पूर्णपणे चालल्या जातात आणि वेदना खूप होतात, म्हणजे सहन होत नाहीत त्यांना वेदना.
आणि 49 त्यांचं वय आहे, ते क्वाईट यंग आहे असं प्रॉब्लेमसाठी. तो पहिला त्याला दाखवून एक्सरे वगैरे करून पाहिजे, एक्सरेमध्ये काय येते, एक्सरेमध्ये ते आर्थरायटिस येते की नाही येते, त्याच्या शीर म्हणजे पाठीमागे दुखते ते मसलचं आहे, बॅक पेन आहे, ते सगळं रूल आउट करायला पाहिजे. आणि एक्सरे आल्यानंतर थोडी फिजिओथेरपी, थोडा मसल स्ट्रेंथनिंग करून, कशाला ये एज क्वाईट यंग आहे फॉर एनी मेजर सर्जरी. बरोबर, पण हा जो त्यांना त्रास जाणवतो आहे तो नेमका कशामुळे असावा आणि काय असावं? ते पाठीमागे स्पायनल प्रॉब्लेममुळे पण येऊ शकते, आणि जे क्रॅम्प्स असते ते डिहायड्रेशनमुळे होऊ शकते, लॅक ऑफ व्हिटॅमिन ई. त्यासाठी आम्ही व्हिटॅमिन ई टॅबलेट देतात आणि पेशंट इज ॲडवाईज की लॉट ऑफ वॉटर, खूप दिवसात 2 लिटरच्या पेक्षा जास्ती पाणी प्यायला. पुढे जे पेन असते नीमध्ये ते थोडा एक्सरसाइज फिजिओथेरपीने कमी होणार, आणि त्यांना ते रात्रीला ॲटलीस्ट 1 पेनकिलर घेऊन झोपायला पाहिजे, नॉट थ्रू आउट द डे. बरोबर, पुढचा फोन कॉल घेऊया. विलास खरात परभणीहून त्यांनी फोन केला आहे. विलास, तुमचा प्रश्न काय आहे? विलास, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो मॅडम. तुमचा प्रश्न सलग विचारा. डॉक्टर साहेब, माझं वय 27 वर्ष आहे आणि माझं 1.5 वर्ष आधी ऑपरेशन झालं बोन ग्राफ्टिंगचं, कंबरात कार्टेज काढून बसवलं माझ्या गुडघ्याला, आणि तरी पण 1.5 वर्ष माझा कंटिन्यू व्यायाम चालू आहे, पण तरी पण मला चालता येत नाही जास्त, आणि खाली टॉयलेटला बसता येत नाही, पाय चढता येत नाही, त्रास होतोय. पण कशामुळे ते ग्राफ्टिंग केलं होतं? तो माझ्या डाव्या गुडघ्याचा गुडघ्याचा खपरा एक उडालता, 2 गाडीमध्ये अडकवता तो. हा, म्हणजे तुमचा ते ऍक्सिडेंट झाला होता, फ्रॅक्चर झाला होता? ऍक्सिडेंट झाला नाही, माझा एक्सरे MRI काढलेला आहे, तर डॉक्टर सांगितले की तुमचा गुडघा जन्मता क्रॉस घेतलेला आहे. जन्मतःच गुडघा क्रॉस आहे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांचे सगळे रिपोर्ट आहेत ते आधी बघावे लागतील. ते क्वाईट कॉम्प्लिकेटेड वाटते, आणि जन्मापासून आहे, एज पण यंग आहे, 27, ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे, ते डिटेलमध्ये बघून काय करायचं ते. पण आता ते जन्मापासून जे त्रास आहे ते आम्ही रिव्हर्स करू शकत नाही, तर अगर त्याला प्रॉब्लेम आहे उठाय बसायचा, ते मला वाटते ते इझिली जाणार नाही. बरोबर, पण तुम्हाला जन्मापासूनच चालायचा त्रास होतो आहे का? मला वाटतं सुमित यांच्याशी आपला आत्ता विलास यांनी फोन केलेला आणि संपर्क तुटलेला आहे. पण जसं सर म्हणतात, पहिली स्टेज काय असते तर त्यासाठीच्या तपासण्या करून घेण्याची, तर आपल्याला निश्चित निदान करता येईल की हा त्रास नेमका कशासामुळे होतो आहे. आणि तुम्हालाही हाच प्रश्न आहे पुढचा माझा, की हे जे निदान आहे त्यासाठी आवश्यक चाचण्या कोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्यात, कधी करायच्या? ते बेसिक फर्स्ट आहे ते एक्सरे. एक्सरे इम्पॉर्टंट आहे की स्टँडिंग एक्सरे घ्यायचा, उभं राहून कशाला ते लाईंग डाऊन एक्सरेमध्ये वेट आपण ठेवल्यावर नीचा काय शेप आहे ते माहिती पडणार नाही. तर स्टँडिंग एक्सरे घेऊन त्याच्या 3 व्ह्यू असते, लॅटरल एक्सरे आणि एक स्कायलाईन एक्सरे. 3 व्ह्यूमध्ये पहिला बोनी पोझिशन काय आहे ते बघायचे, नंतर पुढच्या पडीवर वात असेल की वातचा डाऊट असेल तो ब्लड टेस्ट करायला पाहिजे, युरिक ॲसिडचं, रुमेटॉइड आर्थरायटिसचं, ते संधिवात आहे का नाही ते रूल आउट करून मग त्याच्या पुढे डायग्नोसिस करून. एक्सरे ब्लड टेस्टमध्ये नाही आला तो केव्हा केव्हा MRI पण करायला पडते. MRI मध्ये लिगमेंट, कार्टिलेज, मेनिस्कस याचा जास्ती इन्फॉर्मेशन भेटते, मग त्याच्या पुढे आपण ट्रीटमेंट प्लॅन आउट करू शकतो. बरोबर, आणि पुढचा माझ्याही मनात एक प्रश्न आहे, पण तोपर्यंत आधी बळीराम देवरे नाशिकहून त्यांनी फोन केला आहे, त्यांना आधी विचारूया. बळीराम, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. हां हॅलो. हां बोला. हां नमस्ते सर. सर नमस्ते, तुमचा प्रश्न थोडा मोठ्याने आणि सलग विचारा. हा, माझा गुडघा दुखतोय म्हटलं, डावा गुडघा. पूर्वी ऍक्सिडेंट झालेला होता, त्यावेळेस गुडघ्याला मार लागलेला होता, तर तो आता मध्ये मध्ये दुखतोय आता काही कालावधी नंतर. पण वय काय तुमची? 45 वय चालू आहे माझं. आणि काय इलाज केलाय? डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यावेळेस गोळ्या वगैरे घेतलेल्या होत्या, पण असं थोडस धावणं वगैरे जोखमीची काम आलेच की गुडघ्यात वेदना होत आहेत. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्चर नव्हता? नाही, फ्रॅक्चर वगैरे नव्हतं. मला वाटते तुम्हाला लिगमेंट किंवा गादीमध्ये मार असणार. तुम्ही एक बेसिक एक्सरे करून नंतर MRI करायला पाहिजे, कुठल्या लिगमेंटला मार आहे, गादीला मार आहे, ते प्रमाणे तुमच्या ते पुढे दुर्बीनचं ऑपरेशन प्लॅन आउट करू शकते. त्याला आर्थ्रोस्कोपिक सर्जरी सांगतात, पण ते खरं निदान झाल्यानंतरच आपण ते बोलू शकते. काही वेळेला असं होतं, गुडघ्याला असा लिगामेंटला म्हणजे गुडघा म्हणण्यापेक्षा असा मार लागलेला असतो की आपल्याला काही ॲक्शन्स जमत नाहीत. म्हणजे उभं राहण्यापर्यंत ठीक आहे, पण अचानक बसताना किंवा जिथे गुडघ्याचा वापर होतो अशा वेळेला तोल जातो माणसाचा.
आता हे हा काय प्रकार आहे? हे जे तुम्ही सांगतात बॅलन्स जायचा, ते आम्ही गिव्हिंग वे सांगतात. म्हणजे पेशंटला गुडघ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, ते युजली स्पोर्ट्स इंजरीत होते, ते फुटबॉलरला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट ACL इंजरीमध्ये होते, ते स्ट्रेट लाईनमध्ये प्रॉब्लेम नाही येते, पण टर्निंग किंवा ट्विस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये ते पाय कोलॅप्स होते आणि त्याला ACL इंजरी म्हणून सांगतात. त्याला युजली स्पोर्टिंग पर्सनमध्ये सर्जरी लागतात. सर्जरीने बरं होऊ शकतं? हां, बिकॉज ते आपोआप हील होणार नाही. ते हिलिंग त्याच्या नॅचरल हिलिंग नाही होते. तुम्ही मसल स्ट्रेंथ करून, फिजिओथेरपी करून मुवमेंट घेऊन येऊ शकते, पण लिगमेंट परत येणार नाही. लिगमेंट करायला त्याला दुर्बीनच्या ऑपरेशन करून, त्याला नवीन लिगमेंट बसून, त्याच्या परत फिजिओथेरपी करून, त्याच्या स्ट्रेंथ येऊन तुम्ही परत नॉर्मल लाईफ जिवू शकते. बरोबर. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, एकीकडे आपली तपासणी झाली, तपासणीनंतर आपण ठरवतो की गुडघ्याचा नेमका काय त्रास आहे, मग कुठचे त्रास गुडघ्याचे नेमके संभवतात? जसं आता लिगामेंट झालं, वाटी सरकणे, असे एकूण किती त्रास आहेत ते संभवतात आणि त्याचे थोडक्यात काय लक्षण आहेत? मेन आहे ते यंग पर्सनमध्ये रनिंगवर जॉगर्सनी म्हणतात, स्प्रिंटर्सनी अचानक रनिंग केला त्यांना ते नी पेन असते, त्याचा ट्रीटमेंट वेगळा आहे. लिगामेंट इंजरीचा मेनिस्कस इंजरी पण होऊ शकते, ते ट्विस्टिंगमुळे होऊ शकते, फॉलमुळे होऊ शकते, पडल्यामुळे, स्टेप्सवर क्लाइम्बिंग करायलामुळे, त्याला मेनिस्कस इंजरी, स्पोर्ट्स इंजरी आहे, त्याला पण दुर्बीनचं ऑपरेशन लागते. ते एक फार कॉमन आहे, पण लोक इग्नोर करतात. लिगामेंट इंजरी मेन स्पोर्ट्स बंद होते, त्याच्यासाठी ते लोक ऑपरेशनला येतात. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तसं वाटी सरकते, केव्हा केव्हा ते आर्थरायटिस असते, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक आणि इंजरीमुळे झालेला आर्थरायटिस पण येते. बिसाइड दिस फ्रॅक्चर होते अराउंड द नी जॉईंट ड्यू टू डायरेक्ट फॉल ऑन द नी. डायरेक्ट इम्पॅक्ट होण्याच्यासाठी गाडीमध्ये बसलेला ते बंपर तुमच्या नीवर लागते आणि तेव्हा ते इंजरी होते, आणि फ्रॅक्चर नाही झालं तेव्हा ते लिगमेंटचं मार लागते आणि नी डिसलोकेट होते. बरोबर. आता ह्यातला सगळ्यात प्रॉमिनंट जो वय वाढल्यानंतर प्रत्येक घरात ऐकायला मिळतो, भले 60 असेल 70 असेल, तो असेल गुडघ्याची वाटी बदलणे, नी रिप्लेसमेंट. हो, मग ही नेमकी जी सर्जरी आहे ती सर्जरी काय आहे, आपल्याला कशी करता येते? तोपर्यंत एक सांगते, सुजाता खराटे आपल्याशी थांबल्यात फोनवरनं. मी त्यांना विनंती करते की तुम्ही असेच थांबा, तुमचा पुढचा प्रश्न आम्ही घेणार आहोत. त्यापूर्वी डॉक्टर एका प्रश्नाचं उत्तर देत आहेत. नी रिप्लेसमेंटमध्ये द लाईनिंग ऑफ द बोन ते 9 mm आम्ही काढतात, फीमर बोनच्या, टिबिया बोनच्या, आणि ते गादी घसलेली तिकडे पॉलिएथिलीनच्या प्लास्टिक येते, ते टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. नावडेज एकदम कॉमन झाला आहे, पहिला जैसा नाही आहे आणि सक्सेस रेट इज ऑल्सो गुड. ते एवढा काही घाबरायसारखा नाही आणि युजली लोक करून घेतात. ते हॅव अ पेन फ्री लाईफस्टाईल. त्यांच्या जे नॉर्मल लाईफस्टाईल आहे, चालायच्या, जिने चढाय उतरायच्या, बाहेर जायच्या, ते सगळं विदाऊट पेन होऊ शकते. बरोबर. पूर्वीसारखा माणूस होऊ शकतो. हां, नॉर्मल लाईफ जीवू शकते. अँड आय पर्सनली ॲडवाईस की खालती उठाय बसायचं नाही, तरी असे डिझाईन आहे खालती उठाय बसायला, पण ते जल्दी वेअर आउट होऊन जाते. नंतर ते आर्टिफिशियल नीच्या लाईफ वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान ठेवला तो बरा आहे. बरोबर. ह्याच्याविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं, खर्च, तो कसा उपचार करायचा आहे सगळं. पण त्यापूर्वी जसं मी म्हटलं होतं, सुजाता खराटे बीडहून आपल्या संपर्कात आहेत. सुजाता, ताई तुमचा प्रश्न विचारू शकता? मी सुजाता बोलते. हां, नमस्ते, बोला. माझे गुडघे 1 महिन्यापासून दुखायला लागलेत. आता अच्छा बसाय उठायला खूप त्रास होते. अच्छा, आणि वय काय तुमचं? वय माझं 39. ओके, 45 नाही 39 ना, 39. पण ते खालती उठाय बसायला तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला पहिला फिजिओथेरपी करायला पाहिजे, एक्सरे करायला पाहिजे, काय डायग्नोसिस आहे ते बघायला पाहिजे. मसल स्ट्रेंथ आल्यावर तुमच्या खालती उठा बसायच्या, जिने चढाय उतरायच्या तुमच्या थोडा इझी होणार. काही डायग्नोसिस असला तुम्हाला मसल स्ट्रेंथ तरी करायलाच पाहिजे. ते मसल स्ट्रेंथ येणार नंतर तुमच्या काय प्रॉब्लेम राहिला त्याला आपण बघू शकते. ये एजमध्ये मेजर सर्जरी करून घ्यायची माझी ॲडवाईस नाही. बरोबर. थोडक्यात तुम्ही लगेच शस्त्रक्रिया करायला लागेल असंच काही नाही? नाही नाही, इट इज नॉट अन इमर्जन्सी. ते आम्ही खूप उपचार आहे, पहिला पेन किलर देतात, फिजिओथेरपी देतात, लोकल जेल लावू शकतात, हे सगळं करून टाईम टाळते. थोडं वर्ष निघाल्यानंतर द ओल्डर द पेशंट त्यांच्या बेटर आहे. नीमध्ये इंजेक्शन पण आहे, पण ते सगळं टेम्पररी ट्रीटमेंट आहे. बरोबर. रत्नाकर पवार परभणीहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. रत्नाकर जी, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा की सर, तुमचा आवाज स्पष्ट नाही आहे, थोडं सलग बोला. गुडघा दुखत आहे डिसेंबर पासून. तुमचा गुडघा दुखतो आहे? हा, तुम्ही ऍक्सरे काढले तर त्याच्यात गॅप आहे म्हणले डॉक्टर. अच्छा,
वय काय तुमची? 45. हां, म्हणजे ये एज मध्ये तुमच्या ते गॅप म्हणजे गादी घसून गेलेली आहे. ये एज माटी आता ऑप्शन खूप कमी आहे. गादी घसून गेली असेल तर तुम्हाला ऑपरेशन करायला चान्स आहे, पण ते व्यवस्थित बघून की तुम्हाला इंजेक्शननी एक दोन वर्ष निघते के फिजिओथेरपी एक्सरसाइज करून दोन चार वर्ष टाळू शकते ऑपरेशन. ॲट द एज ऑफ 45 थोडा टाईम काढू शकते तो बरा आहे, बाकी तर तुम्हाला ऑपरेशन येणार. अच्छा, म्हणजे थोडंसं कदाचित 1 ते 2 वर्ष आपण डिले करू शकतो, पण शस्त्रक्रिया ही करून घ्यावीच लागेल. कशाला ते ऑलरेडी ते सांगतात फोनवर की गादी गेलेली आहे, म्हणजे ते एक्सरे करून त्यांच्या डायग्नोसिस झालेला आहे आर्थरायटिसचा. बरोबर. अशोक चव्हाण औरंगाबादहून फोन केला आहे त्यांनी आपल्याला. अशोकजी, काय आहे तुमचा प्रश्न? माझे गुडघे दुखतात. वय 69. हा सर, तुमचं वय काय आहे? 69. आणि एक्सरे केलेला आहे तुम्ही? हो, केलेला होता. ते माझे गॅप झाले म्हणजे तुम्ही तिथे घसून गेले म्हणले गाडी. एक्सरे मध्ये काय होत? म्हणजे आता ये केस, ये एज एकदम व्यवस्थित आहे की तुम्ही ऑपरेशन करून घ्या. जर गॅप गेलाय म्हणजे तुमची गादी घसून गेलाय त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि ॲट द एज ऑफ 69 नी रिप्लेसमेंट एकदम चांगला आहे. हे करून तुमच्या 15-20 वर्ष एकदम चांगलं जाणार, काही प्रॉब्लेम यायला नको. बरोबर. हे या दोन केसेस झाल्या ज्यांचं निदानही झालेलं आहे आणि त्यांच्यावरती आता शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. पण जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय काळजी रुग्णांनी घ्यायची असते हे पहिलं, आणि दुसरी गोष्ट काय कमीत कमी आणि जास्तीत जास्त खर्च या शस्त्रक्रियेसाठी येतो. आता हे तुम्ही जे विचारलं की काय काळजी घ्यायचं, आम्ही प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करतात. म्हणजे पेशंटला काही प्रॉब्लेम आहे दुसरा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम, अस्थमा, ज्याने सगळं रूल आउट करून ते फिट फॉर सर्जरी आहे की नाही ते बघायला पाहिजे. ॲट द टाईम ऑफ सर्जरी पेशंटला इन्फेक्शन व्हायला नको. युरिनमध्ये, स्किनमध्ये फ्लू नको व्हायला, चेस्ट इन्फेक्शन नको, टीथ इन्फेक्शन नको. हे सगळं आपण करून ते रिस्क कमी करतात. त्यांना काहीतरी डायग्नोसिस आलं ब्लड प्रेशरच्या, डायबिटीसच्या, त्याच्या ट्रीटमेंट करून त्याला ऑप्टिमाइज करून नंतर त्याच्या डेट ऑफ सर्जरी फिक्स करायला पाहिजे. म्हणजे होईल तेवढं रिस्क कमी करायला पाहिजे. दिस इज अ सुप्रा मेजर सर्जरी. याला चांगले हॉस्पिटलमध्ये करून घ्यायला पाहिजे जिकडे बॅकअप आहे. दिस इज अ मेजर सर्जरी. आणि ते खर्च असा आहे की हे पार्ट सगळे जे इम्प्लांट असते त्याच्या कॉस्ट खूप वेगळं वेगळं असते. ते स्टार्ट फ्रॉम 50,000 अप टू 2 लॅक्स. आणि कॉस्ट आणि हॉस्पिटल, आता बॉम्बेचा खर्च अलग, दुसरा सिटीचा खर्च अलग, हॉस्पिटल टू हॉस्पिटल, डॉक्टर टू डॉक्टर कॉस्ट थोडा प्लस मायनस होणार आहे. पण चांगलं नी रिप्लेसमेंट करायला कमीत कमी तुम्हाला 1.5-2 लाख तरी लागणार आहे. जेव्हा पार्ट जे असते 80-90,000 असते. आणि मॅक्सिमम कॉस्ट तुम्ही ते विचारला, देर इज नो अपर लिमिट. कशाला हॉस्पिटल आणि डॉक्टर, तुम्ही एकदम मोठा रूम घेतला काय पण चार्ज करू शकते. खरं आहे, खरं आहे. संगीता पाटील पुण्याहून त्यांनी आपल्याला फोन केला आहे. संगीता ताई, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो मॅडम, मला गुडघ्याचा खूप त्रास होतोय. आणि म्हणजे एकदमच एका गुडघ्यात जास्त होता, ते आता परत दोन्ही गुडघ्यात व्हायला लागला. आणि एकदम म्हणजे चालता 1 किलोमीटर सुद्धा चालू शकत नाही. चालून आलं की पाय जवळ येत नाही, खूप त्रास होतोय. बसता उठता येत नाही. एक तास किचनमध्ये स्वयंपाक करते ना, त्यावेळेस पण खूप त्रास होतोय. बरोबर. कधीपासून त्रास जाणवतोय तुम्हाला? आता मला त्रास म्हणजे कमी 1-2 वर्ष झालं. हा थोडा थोडा होता, आता खूपच जास्त वाढलाय. अच्छा, वय काय आपली? माझा आता 49 आहे सर. आणि एक्सरे केलाय तुम्ही? एक्सरे स्कॅनिंग केला आहे, पण त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की डायरेक्ट ऑपरेशनच करा म्हणून, त्याच्यासाठी मी परत गेलेच नाही. म्हणजे तुमचं एकदम 49 आहे. हा, पण तुमच्या एकदम घसून गेलेला आहे. कशाला पाय तुमच्या बेंड पण नाही होते, नजदीक पण नाही येते. म्हणजे ते स्टिफनेस आले आहे. आणि त्याच्यामुळे आता जास्ती वाट बघून काही फायदा नाही. 2 वर्षापासून ते सफर करते. आता आणखी किती वर्ष तुम्हाला असं काढायचं आहे? जेव्हा तुम्ही 1 रूम ते दुसरे रूम किंवा तुम्ही कामावर विदाऊट पेन जाऊ नाही शकते, असं आणखी किती सफर करायचं? मला माहिती आहे तुमचा एज 49 आहे, पण ते करून तुमच्या 15 वर्ष चांगलं जाणार. तुम्ही हे विचारायचं की आजपासून तुम्हाला 15 वर्ष मजा करायची आहे की 1-2 वर्ष 5 वर्ष नंतर तुम्हाला पेन फ्री लाईफस्टाईल काढायचं आहे. पण आता तुमच्याकडे ऑप्शन खूप कमी वाटते मला. बरोबर. म्हणजे थोडक्यात शस्त्रक्रियाच करावी लागेल असं तुम्हालाही वाटतं? एका डॉक्टरने त्यांना तो सल्ला दिलेला, ऑलरेडी दिलेला आहे. बरोबर. सर, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, एक आपण बघितलं ऑपरेशन केल्यानंतर, सॉरी, ऑपरेशनची गरज असताना काय काय काळजी घ्यायची आहे किंवा काय. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ऑपरेशन केल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे किती टक्के आपण नॉर्मल होणार आहोत आपल्या हालचालींसाठी, हालचालींमध्ये. बघा, हे असं आहे की माझ्या पेशंटला असंच सांगते की ये आर्टिफिशियल नी आहे, ये नॅचरल नी नाही.
तुम्ही ध्यान ठेवायला पाहिजे, खालती उठाय बसायच्या, तुम्ही जेवढं कमी केलं तेवढा त्याची लाईफ वाढणार. ये इम्प्लांट 12 ते 15 वर्ष चालते, तुम्ही ध्यान ठेवलं तो जास्ती पण चालू शकते, तुम्ही ओव्हरयूज केलं तो ते कमी चालणार. दॅट इज वाय यंगर पेशंट आम्ही ते डिले करायचा प्रयत्न करते. आणि दुसरं आहे की एक्सरसाइज रेग्युलरली करायची, डेली करायची, जसं तुमच्या डॉक्टर म्हणले ते विदाऊट एक्सरसाइज तुम्हाला ते मसलमध्ये स्ट्रेंथ नाही येणार. हे आम्ही इम्प्लांट टाकते ते खाली तुकडे आहे मेटलचे, मसल तुमचेच आहे. तुम्ही रोज व्यायाम केला तो बेनिफिट तुम्हाला भेटणार, तुमच्या मुवमेंट फ्री होणार, स्ट्रॉंग होणार आणि तुमच्या पेन फ्री लाईफस्टाईल होणार. बरोबर. प्रदीप भोजे साताऱ्याहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. प्रदीप, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा बोला. हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. हा सर. हॅलो. हा बोला. प्रदीप ऐकू येतोय तुमचा आवाज, सलग प्रश्न विचारा. माझं वय 47 आहे डॉक्टर. ओके. हा माझं वय 47 आहे. हा बोलो. प्रदीप तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग सलग प्रश्न विचारा. आता काय होतंय तुम्हाला परत एको येतोय? हा हा माझ्या गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे. 47 वय आहे माझं. बसाय गेलं तरी असं हात टेकून उठाय लागत. पण तुम्ही काय निदान केलं आहे तुमचं? नाही केलं सर. हा कशाला तुमच्या ते मसलमध्ये वीकनेस आहे, गुडघ्यामध्ये थोडा आर्थरायटिस होण्याचा पण चान्स आहे. तुम्ही पहिला एक्सरे करून घ्या, तुमच्याकडे एक चांगल्या डॉक्टरला दाखवून एक्सरे करून तुम्ही ते एक थोडी फिजिओथेरपी करून तुमच्या मसल स्ट्रेंथ व्हायला पाहिजे. आणि लो सीटिंग खालती उठाय बसायच्या तुम्ही थोडं कमी केलं तर तुमच्या ते पेन आहे ते कमी होणार. पण त्याच्या पहिला निदान करून पुढे काय व्यवस्थित ट्रीटमेंट आहे ते करायला पाहिजे. बरोबर. आपण हा जेव्हा शो सुरू केला होता डॉक्टर, त्यावेळेला आपण म्हणत होतो की हे वाढत्या वयातली समस्या आहे गुडघेदुखी ही. पण आत्ता जे सगळे प्रश्न आपल्याला आले ते बघून आपल्याला कळत आहे की 40व्या वर्षानंतरच, म्हणजे जर 8 प्रश्न आपण घेतले असतील तर 7 असे होते ज्यांना 40 नंतर हा त्रास सुरू झाला आहे. ही बदललेली लाईफस्टाईल हे याला कारण आहे की नेमकं काय आहे? हे थोडा जेनेटिक पण होऊ शकते, म्हणजे त्यांच्या पुढच्या जनरेशनला असेल तर नेक्स्ट जनरेशनला थोडा जल्दी व्हायचा चान्स आहे. आणि हे लाईफस्टाईलमुळे आहे की आपण एक्सरसाइज कमी करतात, सिडेंटरी झाले, खालती उठाय बसायच्या कमी झाल्या. अँड पेन टॉलरन्स, टॉलरन्स टू पेन पण एव्हरी जनरेशन इज चेंजिंग. तरी ते पेन सहन करायची त्यांची कमी होते. आणि यंग एजमध्ये पण आम्ही नी रिप्लेसमेंट करते तेव्हा जे पार्ट असते आम्ही चांगले वापरायची प्रयत्न करते की जे 20+ इयर्स चालेल. पण ते पार्ट पण महाग असते, ते पेशंटच्या बजेटमध्ये यायला पाहिजे. बरोबर. तर हा एक भाग झाला. अलीकडे आपण बघतोय बदलत्या सवयींमुळे 40 नंतर लगेचच नी रिप्लेसमेंटची गरज किंवा त्रास गुडघेदुखीचा निदान हा लोकांना सुरू झालेला आपल्याला दिसतो आहे. पण डॉक्टर मगाशी आपण जे बोलत होतो तो ऑपरेशन नंतर करायचे व्यायाम याबद्दल तुम्ही आम्हाला सांगता राहिलात. ऑपरेशन नंतर रेग्युलरली ते थायचे मसल्स असते, क्वाड्रिसेप्सनी हॅमस्ट्रिंग, ते स्ट्रेंथनिंग जे फिजिओथेरपिस्ट दाखवणार ऑपरेशन नंतर ते जेवढं जास्ती केलं तेवढा बेनिफिट जास्ती आहे. असं 2 वीक्स 6 वीक्स 2 महिना करून ते बेनिफिट 10-20 वर्ष नाही राहणार. तरी रेग्युलरली ते प्रयत्न करून मग तुम्हाला स्टेप्स चढाय उतरायला इझी पडणार आणि खालती उठाय बसायला. आणि बिसाइड्स दॅट दुसरा एक इम्पॉर्टंट प्रिकॉशन आहे की तुम्हाला दुसरं काही पण इन्फेक्शन झालं बॉडीमध्ये, युरिन इन्फेक्शन, टीथ इन्फेक्शन, तुम्ही डॉक्टरला सांगायला पाहिजे की तुमचा नी रिप्लेसमेंट झाला आहे. तो ते तुम्हाला असं अँटीबायोटिक द्यायचं की ते इन्फेक्शन नीमध्ये जायला नको, ते लेट इन्फेक्शन नी रिप्लेसमेंटमध्ये व्हायला नको. बरं. थोडक्यात फिजिओथेरपी पण तितकीच महत्त्वाची आहे ऑपरेशनच्या पूर्वी आणि नंतरही, दोन्ही टाईम. येस. बरोबर. मीरा चव्हाण नाशिकहून फोन केलाय त्यांनी आपल्याला. मीरा, ताई तुमचा प्रश्न विचारू शकता. हा हॅलो. हॅलो बोला. हा सर, ते गुडघ्या म्हणजे त्रास आहे मला खूप. आणि ऑपरेशन झालेलं आहे माझं वालचं, बलूनचं. हा हा. वय काय तुमची? वय 45. आणि गुडघ्याचे एक्सरे केलेले? नाही सर. हा मग आता ये आय थिंक आज तुम्ही असे म्हणाले खूप पेशंट फोन करतात पण त्यांनी कवा दाखवला नाही किंवा निदान नाही केलं आहे. तर माझे फर्स्ट ॲडवाईस आहे की तुम्ही पहिला डॉक्टरला दाखवून, तुम्ही ऑलरेडी हार्टचं ऑपरेशन केलं आहे मग तुम्ही कुठे चांगली जागावर केलं असणार तिकडे जाऊन एक ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवून एक्सरे वगैरे करून मग पुढे त्याच्या फिजिओथेरपी करायच्या काय करायचं ते बघून घ्यायला पाहिजे. कशाला तुम्ही पेनमध्ये चालले, तुमच्यावर स्ट्रेन जास्ती येणार, ते स्ट्रेन तुमच्या हार्टवर जाणार, तुमच्या हार्टचं ऑपरेशन झालं आहे.
ते बेटर आहे की तुम्ही व्यवस्थित निदान करून पुढे त्याच्या फिजिओथेरपी किंवा सर्जरी जे लागेल ते करून घ्या. सर आता तुम्ही म्हणत होता पेन टॉलरन्स लोकांचा कमी झालाय, कमी झालाय हे खरं, पण अंगावर दुखणं काढण्याची सवय काय अजून गेलेली नाही आहे हे मी हसण्याच वारी नाही नेते. हा सल्ला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला, हसत नाही आहे मी, हा सल्ला आहे की तुम्ही अंगावर दुखणं काढू नका, जवळच्या डॉक्टरकडे जाऊन वेळीच त्यावर उपचार करून घ्या आणि डॉक्टरांचा म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जालन्याहून सिंधुबाई ढाकणे यांनी फोन केला आहे आपल्याला. मॅडम तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. हां बोला. हा सर, मला गुडघ्याचा खूप त्रास आहे, उठा बसायला त्रास होतो, जिन चढायला, थोडस खालीवर रस्ता आला की थोडस चढ उतार झाला की लगेच गुडघा चमकायला लागतो. आणि वय काय? 45 वय. आणि एक्सरे केलाय तुम्ही? एक्सरे नाही केलेला, पण असं एक दोन डॉक्टरला दाखवलेला होता, त्यांनी सांगितले ती मार थोडा ऍक्सिडेंट झालेला आहे माझा पहिला एकदा, गुडघ्याला मार पण लागलेला आहे. पण आता मी तेच म्हणत होतो की तुम्ही व्यवस्थित एक डॉक्टर दाखवून एक्सरे करून त्याचं निदान करा की पूर्वीच्या मारच्या काय हे राहायला उरलेलं आहे की तुमच्या आता वयाप्रमाणे आर्थरायटिस चालू झालं आहे. ते व्यवस्थित एक वार निदान झाल्यानंतर तुमचं ते पुढेच्या प्लॅन ऑफ ट्रीटमेंट होऊ शकते. थोडक्यात म्हणजे निदान हे कधीही अत्यावश्यक आहे, निदानानंतरच आपल्याला पुढची उपचारांची दिशा ठरवता येते, त्यामुळे नजीकच्या डॉक्टरला लगेच लवकरात लवकर गाठा आणि त्यांच्याकडनं निदान करून घ्या की हे नेमकं कशामुळे होत आहे. डॉक्टर किती प्रश्न आले तुम्ही बघितलं आणि त्यामुळे हा आजचा घडीचा हा ज्वलंत प्रश्न आहे गुडघेदुखी हेही आपल्याला समजतं आहे, पण वेळेअभावी आपल्याला मात्र या चर्चेत आज इथेच थांबावं लागणार आहे. डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल. थँक्यू. आज इथेच थांबतोय, नवीन विषय घेऊन उद्या पुन्हा येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र.